रावेर यावल मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार. येत्या 20 नोव्हेंबरला रावेर मतदारसंघाच्या विकासाला चालना देणारा मतदाराचा लोकोत्सव साजरा होत आहे. ही लढाई सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची आहे. रावेर मतदारसंघाचे नेतृत्व धनंजय चौधरी यांनी करावे अशी जनतेची अपेक्षा आहे. ही भावना समाजातील विविध घटकातील व्यक्तींनी व समुदायाने अनेक वेळा बोलून दाखविली आहे. गेल्या 5 महिन्यापूर्वी 23 मे रोजी मी माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तब्येतीच्या कारणामुळे राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचवेळी या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि जनसमुदायाने यापुढे धनंजय चौधरी यांनी रावेर मतदारसंघाचे नेतृत्व करावे अशी मागणी केली. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्व मतदार बंधू भगिनींना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपला आशीर्वाद त्यांच्यावर ठेवाल यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. रावेर यावर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी, माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय दादासाहेब जेटी महाजन यांच्यासारख्या विकास पुरुषांचे नेतृत्व आणि आशीर्वाद धनंजय चौधरींना लाभलेला आहे. जात पात धर्म समाज या पलीकडे जाऊन मतदारसंघातील जनतेला आणखी कसे सुखी करता येईल हा त्याचा ध्यास आहे. काळ बदलतात तशा समस्या बदलतात. नव्या युगाची वाट धरून शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सिंचनाचे प्रकल्प, ग्रामीण भागात सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांचा संकल्प आहे. युवक, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी मिळवून देण्यासाठी त्यांचा निर्धार आहे. नव्या युगाची वाट धरून शिक्षण, शेती, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सिंचनाचे प्रकल्प, ग्रामीण भागात सुविधा, शेतरस्त्यांचे जाळे, केळीच्या निर्यातीसाठी सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. युवक, महिला, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देण्याचे त्यांचे धोरण आहे. युवक, महिला, शेतकरी, उद्योग या विषयावर आमची जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्यातील विकासाची संकल्पना माझ्या लक्षात येते. स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी व स्वर्गीय दादासाहेब जेटी महाजन यांनी या सेवेची परंपरा सुरू करीत गेली कित्येक वर्षे सेवेची अखंड ज्योत तेवट ठेवली आहे. सेवेच्या विकासाचा रथ काही काळ जनतेच्या सहकार्याने पुढे नेण्याचा मी देखील प्रयत्न केला. यापुढे सेवेची ही ज्योत धनंजय चौधरींच्या माध्यमातून सतत तेवत राहावी यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आणि पाठबळाची गरज आहे. रावेर मतदारसंघाचा विकासाचा हा रथ यापुढे गतिमान राहावा व रावेर यावल तालुक्याला अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी करावी असे आवाहन उमेदवाराचा पिता म्हणून मी नव्हे तर या मतदारसंघाचा एक सेवेकरी म्हणून मी करत आहे. काँग्रेस पक्ष हा जनसामान्यांची काळजी करून त्यांच्या विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. महाविकास आघाडीने रावेर मतदारसंघातून धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात शांतता व राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवत मतदारसंघाचा अधिकाधिक विकास करण्याचा संकल्प धनंजयचा आहे. मात्र हा संकल्प आपले पाठबळ आणि आशीर्वादाशिवाय पूर्ण होणार नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार घेत असलेल्या अथक परिश्रमाबद्दल मी व्यक्तिशः त्यांचे मनापासून आभार मानतो. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या रावेर यावल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या अनुक्रमांक 2 हाताचा पंजा या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी त्यांना आपण विजयी करावी ही नम्र विनंती करतो.